मजेत का? तर आज मी तुम्हाला माझ्या घराची टूर करणार आहे, म्हणजेच माझं जे अपार्टमेंट आहे नेदरलँड मधलं, तर ते कसं आहे तर तेच तुम्हाला दाखवायचंय. आणि या घरामध्ये काय काय नवीन गोष्टी मला बघायला मिळाल्या ते पण तुमच्याबरोबर शेअर करणार आहे माझा अनुभव. तर चला व्हिडिओला इथून सुरुवात करते. तर हा आहे माझ्या घराचाच, म्हणजे ह्या अपार्टमेंटचा एंट्रन्स. आता आपण घरात जाऊया आणि तुम्हाला बाकीच्या गोष्टी पण दाखवते. तर घरात आल्या सुरुवातीलाच हा एक असा छोटासा कॅबिनेट आहे वुडनवाला, तर तो आम्ही आयक्यावरूनच परचेस केलेला होता. तर त्याच्यावर अवनीने जे बनवलेलं, स्कूलमध्ये अवनीला काही ना काही बनवायला देतात, तर तिने जे बनवलेल्या गोष्टी त्या सगळ्या मी इथं वरती ठेवल्या. आणि छोटासा असा फ्लावर पॉट आहे ना, तो पण मी तिथं ठेवला आहे. तर ह्या अपार्टमेंटमध्ये दोन वॉशरूम आहे, तर त्याच्यातलं हे सगळ्यात मोठं वॉशरूम आहे. तर इथं तुम्हाला दिसत असेल हा एक पानाचा वेल लावलेला आहे मी. हा ओरिजिनल नाही आहे, हा ॲक्शन म्हणून एक शॉप आहे, तर तिथूनच मी घेतलं आहे. तिथं अगदी रिझनेबल प्राईजमध्ये आपल्याला होम डेकोरचे आयटम इझिली मिळून जातात. तर तो लावून घेतला आहे, मस्त वाटतं ते लावल्यावर. आणि एका साईडला तुम्हाला दिसत असेल असा छोटासा स्प्रे, खूप फायदा आहे याचा वॉशरूममध्ये असण्याचा. तर तो तिथं लावला आहे आम्ही. आणि बाकीच्या सगळ्याच गोष्टी ज्या आपल्याला लागतात तर त्या सगळ्या मी ठेवल्या आहे. आपले बॉडी सोप वगैरे, लोशन सगळं मी इथं ठेवलं आहे. आणि ड्रायर आणि वॉशिंग मशीन ह्या दोन्ही गोष्टी, कारण वॉशरूम मोठं आहे तर त्याच्यामुळं त्या इझिली तिथं आपल्याला ठेवता येतात, तर तिथं ठेवल्या. आणि तुम्हाला हा दिसत असेल कर्टन आहे, जेणेकरून पाणी आंघोळ करायच्या वेळेस पाणी बाहेर पडू नये त्याच्यासाठी हे आहे. मस्त आहे हे पण. तर ही आहे आमच्या पाटलांची ऑफिस रूम. ऑफिस रूम तर आहेच आहे, त्याच्याबरोबर आमची स्टोर रूम पण झाली आहे. तर ते कधी कधी घरून पण काम करतात, त्याच्यामुळे त्यांनी पूर्ण सेटअप असा घरीच करून घेतला आहे. आणि इथं त्यांचं काम चालू असतं. तर तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते, अपार्टमेंट असो किंवा इथले घरं असो, त्या ठिकाणी सगळ्यांच्या घरामध्ये असे हीटर असतात, त्याला असे नॉब दिलेले असतात कमी जास्त करण्यासाठी, आणि प्रत्येक रूममध्ये असतात. तर हेच वेगळं वाटलं इथं अजून. आणि तुम्हाला इथं दिसत असेल खूप सारे बॉक्सेस आहे. आयक्यावरून आम्ही ज्या ज्या गोष्टी खरेदी केल्या आहेत तर त्या गोष्टींचे सगळे बॉक्सेस आम्ही इथं अजून ठेवले, अजून बाहेर गेले नाही. नवीन सगळं काही चालू आहे, घर सेट करायचं काम चालू आहे. कारण ह्या अपार्टमेंटमध्ये फक्त किचन सेट होता, बाकीच्या सगळ्या गोष्टी आम्ही खरेदी केल्या आहे. आयक्यावरूनच सगळं परचेस केलं आहे आणि घर सेट केलं आहे. पूर्ण एम्प्टी घर होतं हे, आणि याच्यात कोणतीच वस्तू नव्हती. सगळ्या गोष्टी आम्ही अशा एक एक निवडून अशा खरेदी केलेल्या आहे. मी आता तुम्हाला आमची बेडरूम दाखवते. तर ही आहे आमची बेडरूम. तर इथं कंपल्सरी लहान मूल असेल तर तुम्हाला वेगळा असा बेड घ्यावाच लागतो. इथं कंपल्सरी तुम्हाला तुमच्या मुलासाठी एक वेगळा बेड घ्यावाच लागतो. तर आम्ही म्हणून दोन बेड घेतलेले आहे. तर आणि दुसऱ्या साईडला एक छोटंसं वॉशरूम आहे. एक तुम्हाला मोठं वॉशरूम दाखवलं, आता हे आहे एक गेस्ट वॉशरूम पण म्हणू शकतो तू आपण याला. तर असे दोन वॉशरूम आहे ह्या अपार्टमेंटमध्ये. तर आमच्या अपार्टमेंटमधलं किचन आणि हॉल जे आहे तर ते एकत्रच आहे. आणि पूर्ण व्हाईट अँड ब्लॅकमध्ये आहे किचन. आणि दिसायला खूप सुंदर दिसतं, पण क्लीन करायला गेलं तर खूप मेहनत लागते, कारण याच्यावर डाग लगेच दिसतात. तर साफसफाई थोडी जास्तच करावी लागते कारण व्हाईट असल्यामुळं, पण मग दिसायला खूप सुंदर दिसतं, त्याच्यामुळे मला खूप आवडतं. तर क्लिनिंगला तर टाइम जातोच जातो, पण दिसायला पण ती गोष्ट भारी दिसत असेल तर का नाही करायची. तर तुम्हाला आता इथं दिसत असेल एक ग्लास टाईप असा माझा गॅस आहे, म्हणजेच एक प्रकारचं इंडक्शन आहे असं पण म्हणू शकतो आपण. आणि याला हॉट प्लेट पण म्हणतात. आणि इथं नेदरलँडमध्ये जे जे नवीन कन्स्ट्रक्शन झालं आहे तर त्या ठिकाणी असेच हॉट प्लेट बसवलेले आहेत. आता गॅस जास्त करून इथं वापरत नाही, जरी डच हाऊस जरी असले. जे जुने घरं आहेत तर तिथं अजून पण आहे, पण आता नवीन जे कन्स्ट्रक्शन झालेलं आहे त्या ठिकाणी सगळीकडं असाच इंडक्शन बेस असा गॅस त्यांनी बसवलेला आहे. आणि दुसरीकडं आहे भांड्याची छोटीशी जाळी.
तर छोट्या छोट्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये धुवून ठेवायला तर खूपच इझी पडतं. सगळ्यांना पाहिजे म्हणजे पाहिजे, आपल्यासारख्या इंडियन लोकांना तर याची खूप गरज असते. तर वरती मी सगळ्या ज्या आपले कप वगैरे असतात चहाचे कॉफीचे ते सगळे मी वरती ठेवले. तर तडके वगैरे आपण जरा जास्तच देतो त्याच्यासाठी तर ह्या चिमणीची तर मदत होते आणि प्रत्येक घरामध्ये ही असते इथं, कारण जो धूर असतो तो याच्यातून निघतो आणि घरामध्ये ठसका होत नाही. तर हे तर आजकाल आपल्या घरांमध्ये पण असतं, त्यात नवीन काही नाही आहे. तर नेदरलँडमधल्या प्रत्येक घरामध्ये प्रत्येक अपार्टमेंटमध्ये एक अजून एक गोष्ट तुम्हाला नवीन बघायला मिळेल, ती म्हणजे इथले जे सॉकेट. तर ह्या तुम्हाला दिसत असेल असं हे सॉकेट आहे, तर त्याच्यामध्ये मी पिना खोचून ठेवल्या, पण याला वेगळे असे बटन नाही आहे. डायरेक्ट तुम्ही पिन खोचायची आणि जी तुमची इलेक्ट्रॉनिक कोणती पण वस्तू असेल ती चालू होते, याला वेगळं बटन दाबायची गरज पडत नाही. तर माझ्या घरामध्ये म्हणजेच माझ्या ह्या अपार्टमेंटमध्ये मला एक नवीन वाटणारी गोष्ट म्हणजेच तुम्हाला माझा किचन सेट हा पूर्ण ब्लॅक अँड व्हाईट दिसतोय, पण त्याच्यामध्ये अजून एक कप्पा असा आहे जिथं फ्रीज आहे आणि मला फ्रीज वेगळं घ्यायची गरज पडली नाही, कारण ऑलरेडी पूर्ण जो किचनचा जो सेट आहे त्याच्यामध्येच फ्रीज होतं. तर ही एक नवीन गोष्ट वाटली मला इथे आल्यानंतर. तर हा आहे माझा पूर्ण स्पून वगैरे, जे भाजीचे चमचे वगैरे आहेत मोठे छोटे सगळे मी त्याच्यामध्ये ठेवले. आणि जास्त काही सामान मी घेतलेलं नाही आहे, कारण आता मला येऊन फक्त 5 महिने झाले, तर थोड्या थोड्या गोष्टी घेते आणि आपलं जे किचन आहे ते सेट करायचा प्रयत्न करते. आणि काही गोष्टी मी घरूनच घेऊन आले होते, जसं मसाल्याचा डब्बा, छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या मी घरूनच घेऊन आलेले. तर इथं डिशवॉशर हे कंपल्सरी प्रत्येक अपार्टमेंटमध्ये प्रत्येक घरामध्ये असतं, तुम्हाला पाहिजे किंवा नाही पाहिजे याचं चॉईस नसतं, तुम्हाला प्रत्येक घरामध्ये डिशवॉशर बघायला मिळेल इथं. तर असं आहे माझं किचन. आणि तुम्हाला अजून एक दाखवते, खाली जी फ्लोरिंग आहे तर ती पूर्ण वुडनची आहे, त्याच्यामुळं मी इथं असा मॅट टाकलेला आहे जेणेकरून पाणी वगैरे सांडू नये, कारण खूप रिस्की असतं. वुडन फ्लोरिंग म्हटलं का लाकडावर जर पाणी पडलं तर थोडंसं ते फुगतं आणि थोडं खराब होण्याचे चान्सेस जास्त. तर हे आहे आमचं देवघर. तर मी किचनमध्येच देवांना जागा केली आणि पूर्व पश्चिम दिशा बघूनच देव ठेवलेले आहे. तर तुम्हाला सांगितलं आमचं जे किचन आहे आणि लिव्हिंग रूम जो आहे तो एकत्रच आहे. तर इथं असा डायनिंग टेबल आहे आणि अवी आणि अवीचे बाबा मस्त टी व्ही बघताय, मूव्ही बघायचं काम चालू आहे त्यांचं. तर असा आहे आमचा लिव्हिंग रूम छोटासा. अपार्टमेंट हे कसं वाटलं तुम्हाला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आवडलंच तर ह्या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब. ओके, आवीला येऊ द्या.